कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे उद्या मतमोजणी होत आहे. या मतमोजणीसाठी आम्ही एकूण 18 मतमोजणीचे टेबल्स लावले आहेत आणि त्यावर कर्मचाऱ्यांनी नियुक्त्या केलेल्या आहेत. सर्व कर्मचारी तसेच उपस्थित राहणारे मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार अथवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी या सर्वांना आम्ही RT-PCR टेस्ट बंधनकारक केलेली आहे. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे जे आहेत ते अहवाल आम्हाला प्राप्त झाले, सगळे निगेटिव्ह आहेत. आम्ही त्या सर्वांची या ठिकाणी जे आहे ते नियुक्ती आम्ही त्यांना नियुक्तीचे ओळखपत्र दिलेली आहेत. उमेदवारांकडूनसुद्धा त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींचे रिपोर्ट आता आज प्राप्त होतील. ज्यांचे रिपोर्ट प्राप्त होतील त्यांनाच आम्ही ह्या ठिकाणी ओळखपत्र देणार आहोत आणि तेच सगळे या ठिकाणी उपस्थित असतील. मतमोजणी जी आहे सकाळी 8 वाजता सुरू होईल. सकाळी 8 वाजता सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा प्राथमिक फेरी होईल, ज्यामध्ये मतदान केंद्रनिहाय फक्त मतपत्रिकांचा हिशोब जुळतो आहे अथवा नाही हे बघितलं जाईल आणि त्यानंतर जे आहे ती मतदारसंघनिहाय मतमोजणी होईल.